नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, मूत्रसंस्थेची कसलाही आजार असेल, किडनीचा आजार असेल किंवा तुमच्या युरिन बाबतीत कसलाही आजार असेल किंवा तुमच्या डोळ्याखाली सूज येत असेल, कळत न कळत थोडी थोडी लघवी होत असेल, मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा थेंबथेंब लघवी होत असेल किंवा मूत्रपिंडामध्ये दाह होत असेल म्हणजे वेदना होत असतील, किंवा तुम्हाला लघवी करताना जळजळ होत असेल किंवा क्रिएटिनही तुमच्या शरीरात वाढली असेल, तर हे आजार बरे करण्यासाठी या वनस्पतीची मुळी आयुर्वेदातील चमत्कारिक वनस्पती आहे. तसेच किडनी स्टोनचा त्रास तुम्हाला असेल किंवा ब्लॅडरमधला त्रास असेल तर हा त्रास पूर्णपणे घालवून टाकण्यासाठी या वनस्पतीची मुळी अतिशय उपयुक्त मानली जाते आणि उपयुक्त आहे. शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम क्रिएटिन द्रव्य करत असतं आणि हे काम 24 तास सुरू असतं. नंतर हे क्रिएटिनाइन रक्तामार्फत मूत्रपिंडात येतं आणि हे विषारी व नको असणारे द्रव्य मूत्रपिंडामार्फत गाळले जातात आणि लघवी वाटे बाहेर फेकले जातात. मित्रांनो, आपल्या किडनीची कार्यक्षमता मोजायची असेल तर क्रिएटिनाइन व युरिया ही किती प्रमाणामध्ये बाहेर फेकली जाते यावर त्या किडनीची कार्यक्षमता ही ओळखली जाते. यामध्ये डायलिसिस करणाऱ्या केंद्रातून दरमहा लाखो रुपये कमावण्याचे साधन म्हणून या क्रिएटिनकडे पाहिले जाते. सर्व केंद्रामध्ये ही शहर वाढत चाललेली आहेत. लाखो रुपये मोजून डायलिसिस करावा लागतो, परंतु या वनस्पतीची मुळी आपणास माहीत नाही. परंतु मित्रांनो, डायलिसिस न करता या वनस्पतीची मुळी ही अत्यंत महत्वाची आहे. या वनस्पतीच्या मुळांचा काढा दररोज सकाळी घेतला तर त्या काढ्यामुळे किडनीची स्वच्छता संपूर्णपणे होते. तसेच शरीरातील क्रिएटिनाइन कमी होऊन जाते आणि मूत्रसंस्थेचे सर्व आजार पूर्णपणे बरे होतात. ही वनस्पती सर्वत्र आढळणारी वनस्पती आहे. हिला कुरडू असे म्हणतात. ही वनस्पती शेतामध्ये, बांधावर, मोकळ्या जागी, रिकाम्या जागी सगळीकडे मिळणारी ही वनस्पती आहे. या वनस्पतीची गोंडे हे पांढरे असून त्या गोंड्याचा शेंडा हा गुलाबी रंगाचा असतो. मित्रांनो, या वनस्पतीची भाजी सुद्धा करतात आणि भाजी करून अनेक भागामध्ये या वनस्पतीची भाजी करून सुद्धा खाल्ली जाते. या वनस्पतीची फुलं ही पांढरी असतात आणि याच्या शेंड्याला लाल रंग असतो. या फुलामध्ये किंवा या फुलाच्या गोंड्यामध्ये काळी बी असते आणि या बियांचा सुद्धा वापर केला जातो. या वनस्पतीची मुळी ही आयुर्वेदातील अतिशय महत्वाची मुळी म्हणून ओळखली जाते. या मुळीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मुळी वाळवून सुद्धा हिचा वापर करू शकतो. या वनस्पतीचा वापर कसा करायचा ते आपण पाहूया. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जर माझ्या माय मराठी या चॅनलला लाईक केले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, प्रथम या वनस्पतीची मुळं ही घरी आणायची आहेत आणि ती प्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर या मुळीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे तुकडे एक ग्लासभर पाणी गॅसवरती घेऊन त्या पाण्यामध्ये उकळत टाकायचे आहेत आणि हे ग्लासभर पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत आपल्याला हे पाणी उकळायचे आहे. यामध्ये या सर्व मुळ्या आपणास उकळून घ्यायच्या आहेत आणि त्यापासून कसलाही साईड इफेक्ट नाही. ही मुळी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त व किडनीसाठी रामबाण औषध आहे. या मुळीपासून जो हा जो पाणी निघणार आहे, या मुळीचे हे जे पाणी आहे, हे पाणी पिल्यानंतर तुम्हाला लघवी जास्त लागते पण घाबरायचे नाही. त्यामुळे रक्तातील व शरीरातील पूर्ण घाणी ही लघवी वाटे बाहेर निघून जाते. क्रिएटिनाइन शरीरामधून बाहेर टाकत जात म्हणून या मुळीचा काढा दररोज सकाळी झोपेतून उठल्याबरोबर उपाशीपोटी घ्यायचा आहे आणि हा उपाय साधारणतः 10 ते 11 दिवस करावायचा आहे. वर्षभरातून सर्व निरोगी व्यक्तींनी सुद्धा हा उपाय केला तरी चालेल. यापासून कुठलाही साईड इफेक्ट नाही व तुम्ही जर ज्यांना आजार नाही त्यांनी जरी असे केले हा उपाय केला तर भविष्यामध्ये मुतखडा अशा व्यक्तींना कधीच होणार नाही. सर्वांना करता येण्यासारखा हा उपाय आहे. रक्त शुद्धी करणारा हा उपाय आहे. दररोज सकाळी 1 कप चहा न पिता हा 1 कप काढा घ्या. यानंतर 1 तास नंतर काहीच खाऊ नका. पण तुम्ही पाणी आणि मूतखड्याचा त्रास पूर्णपणे बरा होतो. डोळ्याखालची जी सूज असते ती पूर्णपणे निघून जाते. मूत्रसंस्थेचे जेवढे आजार आहेत ते सर्व आजार सहज या वनस्पतीच्या वापराने निघून जातात. सर्वत्र आढळणारी, सहज उपलब्ध असणारी,
कसलाही साईड इफेक्ट नसणारी ही वनस्पती आहे. या वनस्पतीची मुळे जमा करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आयुर्वेदानुसार वाळलेली मुळे सुद्धा वापरता येतात, त्यामुळे आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला खूप महत्व आहे. या वनस्पतीची मुळं अवश्य वापरून पहा, तुम्हाला फरक जाणवेल. हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.